अष्टगंध लावतो हा माझा अधिकार आहे ना. तुम्ही नाही सांगायचं मला मी काय लावलं पाहिजे. मी आस्तिक आहे की नास्तिक आहे कोणी ठरवायचं नसतं, हे माझं मी ठरवणार आहे ना. हा मला भारतीय संविधानात दिलेला अधिकार आहे ना. आणि जर तुम्ही विठ्ठलाचं नाव घेता तर तुकाराम महाराजांनी दया तिचे नाव भूताचे पालनं आणि निर्दालनं कंटकाचे अहिंसा सांगितली, पण जे तेथे पैजाराचे कामन व्हावे अधमासी अधम हेही सांगितलेलं आहे. जर तुमच्यासोबत कोणी आई बहिणीवर शिवीगाळ करत असेल तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. फक्त आम्ही शिवीगाळ त्याला उत्तर दिलेलं नाही, त्यांनी दाखवलेली विकृती ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे पचलेलं नाही. मी त्या ऐकून घ्या. मी त्या आमदारांना ओळखत नाही. भाजपमधल्या दोन आमदारांशी मी बोललो होतो, त्यातल्या एक श्वेताताई महाले, दुसरे बालाजी कल्याणकर, पण ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करत होते. आम्ही आमचे नारे लावत होतो, ते त्यांचे नारे लावत होते. पण हे नवखे आमदार जे आलेत त्यांना मी ओळखत नाही. त्यांनी काय शिवीगाळ केली ते मला इथे सांगायचं. पण डिवचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाला असं एक थेट आरोप होतोय. कारण कोणाला आम्हाला त्यांचा अजून सुरू असताना तुम्ही आलात आणि पुढे गेलात आणि गाजरवर मुद्दा केला असं त्यांचं म्हणणं आहे. 50 खोके आणि एकदम ओके ही काल दीपक केसरकरांच्या पण जिवारी लागली. अरे तुम्ही घेतले नाही तर हे सांगा ना. एक तर तुम्ही कबूल ऐकून घ्या, काल एकनाथराव खडसे साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये हाच उल्लेख केला, 50 खोके आणि एकदम ओके. त्यावेळी केसरकर साहेब उठले म्हणले मी जर 5 रुपये घेतले असतील तर मी राजीनामा देणार. ठीक आहे, ते एक प्रामाणिक निघाले, पण उर्वरित 49 लोकांनी पण उत्तर द्यावं ना. खोके औषधाचे पण असू शकतात, बिस्किटचे पण असू शकतात, पण तुम्ही स्वतःच्या अंगावर घेताय की यांनी मला चोर म्हटलं मी खरंच चोर आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही दरोडा टाकलेला आहे. आणि जर आम्ही ते नारे लावत असू तर आम्हाला अधिकार आहे ना तो, पण यांनी स्वतःवरती ओढून घेतलेला आहे. यांनी शिकू नये आम्ही गंध लावावं की आम्ही जय श्रीरामचे नारे लावावे. अहो हे ही लोकं रामाचं नाव घेऊन आज सरकार चालवत आहेत. यातले अर्धे आमदार असं सांगतो की ज्यांनी स्वतःच्या भावांसोबत भांडणं केलेली आहेत. आणि प्रभू रामचंद्राचा इतिहास आहे की सावत्र असणाऱ्या भरत नावाच्या भावाला त्यांनी अयोध्येचं राज्य दिलं. यांच्या दम असेल ना तर यांनी 5-5 एकर शेती द्यावी ना सख्या भावाला. आईवडिलाचं सन्मान करणं शिकवावं, हे शिकवतील का आम्हाला रामभक्ती. त्यामुळे यांनी आम्हाला सांगू नये. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही पण यावेळी शांततेची भूमिका ठेवली. गिरीशजी, आम्ही त्यांना कुठेही उद्रेकानं उत्तर दिलं नाही. ते डिवचण्याचा प्रयत्न करतील तो त्यांचा अधिकार आहे, मात्र कुठं कुठं महात्मा गांधींच्या सारखीसुद्धा भूमिका घ्यावी लागते. कारण पावसाळी अधिवेशनाचे 2 दिवस शेवटचे राहिले आणि महत्त्वाचा मुद्दा राडा नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे ओला दुष्काळ जाहीर करा. आणि जर यांनी उद्या संध्याकाळपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका घेतली नाही त्यानंतर मात्र शेतकऱ्यांकरता याहीपेक्षा मोठा राडा करू. ते काय घोषणा देत होतं आमचं म्हणणं नाही, उलट आम्ही एक सौहार्दतेचं वातावरण. तुम्हाला सांगतो आत जितके इथं भांडतात ना, सर्व वर एकत्र येऊन चहा पितात, एकत्र येऊन जेवण करतात. महाराष्ट्राच्या जनतेसमोर असा धांगडधिंगा कशाला घालताय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र या ना. आणि जिवारी का लागते, 50 खोके घेतलेत तुम्ही, जर तुमच्या जिवारी लागते याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांनी काय नारे द्यायचे हे सांगायचं असतो. बिलकुल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला होता, काय नेमकं मुख्यमंत्री आणि तुमच्या चर्चा झाली नाही? आता सन्माननीय सदस्य प्रताप सरनाईकांनी जे सांगितलं सर्व फुटेज आपल्या पत्रकार बांधवांकडे आहे. कोण सुरुवात केली, कोण राडा केला, कोण शिवीगाळ केली, कोण संयमानं राहिलं, त्याच्यात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. मात्र हा महाराष्ट्राचा मुद्दा असू शकत नाही. चर्चा भरकटवू नका. मुख्यमंत्र्यांना मी भेटलो, मुख्यमंत्री संयमी आहेत, मुख्यमंत्री संस्कृती जपणारे आहेत महाराष्ट्राचे असा माझा समज आहे. आणि तो खराही असू शकतो, असेलही. आमची विनंती त्यांना एवढीच आहे की तुमच्या आमदारांनी ज्या पद्धतीनं अशोभनीय वर्तन केलं त्या आमदारांना मी ओळखत नाही. त्या आमदारांना तुम्ही समज द्यावी. आमचं म्हणणं हे नाही आहे की त्यांच्यावर कुठली कारवाई करावी, पण त्यांना समज द्यावी. महाराष्ट्रात नवीन मुलं जी राजकारणात येऊन पाहत आहेत त्यांच्यासमोर उभं राहिलेलं हे चित्र. मी सुरुवातीलाही सांगितलं, एक आमदार म्हणून, त्याहीपेक्षा महाराष्ट्रातला एक सदस्य म्हणून आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून. आमदार मी आत्ता झालो आहे, 3 वर्ष झाले, पण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला पण अपेक्षा आहे की शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. आज जो गोंधळ सत्ताधाऱ्यांनी घालून एक शक्ती प्रदर्शन आणि मस्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला ते चित्र चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला ते शोभणारं नाही.